नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत। मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या आरोग्याची गुरु किल्ली या पुस्तकातील काही विचारांचं चिंतन आपण काही दिवसांपासून करतो आहोत। आरोग्य चांगलं शाबूत ठेवण्यासाठी जे विविध रोग होतात ते रोग बरे करण्यासाठी आणि रोग होऊ नयेत यासाठी गांधींनी आरोग्याची गुरु किल्ली हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, या पुस्तकातील काही माहिती आपण घेतलेली आहे। आजचं हे 15वं व्याख्यान आहे आणि या व्याख्यानात, या चिंतनात आपण महात्मा गांधी यांनी राम नाम आणि निसर्गोपचार या संदर्भात जी माहिती दिलेली आहे ती माहिती थोडक्यात पाहायची आहे। गांधींचा निसर्गोपचारावरती फार मोठा विश्वास होता। नैसर्गिक उपचारावरती त्यांचा मोठा विश्वास होता, मोठी श्रद्धा होती। त्यांनी आयुष्यभर आपल्यावरती आणि आपल्या आश्रमातील सहकाऱ्यांच्यावरती नैसर्गिक उपचार केलेले होते आणि त्यांचे अनेक आजार त्यांनी बरे केलेले होते। त्या असं म्हणतात की नैसर्गिक उपचारामध्ये राम नाम हे रामबाण औषध आहे। गांधी असं म्हणतात, व्याधी अनेक आहेत, वैद्य अनेक आहेत, उपचार सुद्धा अनेक आहेत, पण व्याधी सर्व एकच समजून तो मिटवणारा वैद्य एकच आहे आणि तो म्हणजे राम। रामाचं नाव, रामाचं स्मरण, राम नाम हा एक वैद्य आहे असं गांधी म्हणतात। त्यांनी आपल्या आरोग्याची गुरु किल्ली या पुस्तकात असं म्हटलेलं आहे, खरा नैसर्गिक उपचार राम नाम हाच आहे, रामबाण इलाज राम नाम हाच आहे असं गांधी म्हणतात। नैसर्गिक उपचाराची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे, नैसर्गिक उपचार म्हणजे असे उपचार की जे मनुष्याच्या प्रकृतीला अनुरूप आणि अनुकूल असते। त्यांनी मनुष्य म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेलं आहे, मनुष्य म्हणजे त्याचं शरीर, त्याचं मन आणि त्याचा आत्मा। मनुष्याचं शरीर, मनुष्याचं मन आणि मनुष्याचा आत्मा म्हणजे मनुष्य असं गांधी म्हणतात। गांधी असं म्हणतात की मनुष्य किंवा मनुष्याचं शरीर, मनुष्याचं मन, मनुष्याचा आत्मा किंवा मनुष्यरूपी देहाचा जो पुतळा आहे, हा पुतळा 5 तत्वांनी बनलेला आहे, पृथ्वी, पाणी, आकाश, तेज आणि वायू। या 5 तत्वांचा जो उपचार साधेल तो करावा आणि त्याचबरोबर राम नामही चालू ठेवावं। म्हणजे मनुष्याचं शरीर ज्या 5 तत्वांनी बनलेलं आहे, त्याच 5 तत्वांचा उपयोग रोग बरे करण्यासाठी करावा, शारीरिक आणि मानसिक व्याधी बऱ्या करण्यासाठी या 5 तत्वांचा उपयोग करावा आणि जोडीनं रामनाम घ्यावं असं गांधी असं म्हणतात। ते असं म्हणतात की शरीराच्या आजारात रामनाम हे माणसाला सहाय्यरूप होतं, पण त्याचबरोबर मनुष्यानं काही नियम आणि पथ्ये पाळली पाहिजे। ते असं म्हणतात
की आधाशासारखं खायचं, भरमसाठ खायचं आणि पोटदुखी सुरू झाली आणि तो मनुष्य राम राम म्हणू लागला तर ती पोटदुखी बरी होणार नाही। आणि म्हणून गांधी असं म्हणतात की काही पथ्य माणसानं पाळली पाहिजे, म्हणजे अजीर्ण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। एखादा मनुष्य रामाचं नाव घेत राम राम म्हणत जर जाळपोळ करत असेल आणि मग माझा उद्धार व्हावा, मला मुक्ती मिळावी असं जर तो म्हणत असेल तर ते त्याला शक्य नाही, ते होणार नाही असं गांधी म्हणतात। ते पुढे असं म्हणतात शरीराच्या त्याचप्रमाणे मनाच्या सर्व व्याधीवर रामबाण उपाय म्हणजे राम नाम हाच आहे। ते असं म्हणतात की रामनामाचा उपाय पूर्ण परिणामकारी होण्याकरता दुसऱ्याही अनेक अटी पाळाव्या पाहिजेत, म्हणजे माणसानं योग्य आहार घेतला पाहिजे, पुरती झोप घेतली पाहिजे आणि क्रोधाला वश होता कामा नये, त्याचबरोबर निसर्गाशी तादात्म्य साधलं पाहिजे, निसर्गाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, तरच रामनामाचा फायदा होईल। नुसतं रामाचं नाव घेऊन चालणार नाही तर त्याकरता काही नियम काही पथ्ये पाळली पाहिजेत असं गांधी म्हणतात। म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं एखादा मनुष्य आहे भरमसाठ खातोय, अजीर्ण झालेला आहे, पोटदुखी झालेली आहे आणि रामाचं नाव घेतोय ती पोटदुखी बरी होणार नाही, किंवा एखादा जाळपोळ करतोय दंगा करतोय आणि स्वतःला मुक्ती मिळावी स्वतःचं भलं व्हावं म्हणून रामाचं नाव घेतोय तेही त्याला शक्य होणार नाही। मनुष्यानं काही पथ्य पाळली पाहिजेत, काही अटी पाळल्या पाहिजेत, योग्य आहार घेतला पाहिजे, पुरती झोप घेतली पाहिजे आणि क्रोध जो आहे संताप आहे त्यापासून दूर राहिलं पाहिजे, निसर्गाशी तादात्म्य साधलं पाहिजे, निसर्गाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, तरच रामनाम घेऊन त्याला आपले आजार बरे करता येतील असं गांधी म्हणतात। पुढे ते असं म्हणतात आध्यात्मिक दुखणी नाही शिवण्याकरता रामनामाच्या जपाचा जो उपचार आहे हा अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेला आहे। ते असं म्हणतात माझा असा दावा नाही की आपल्या शरीराच्या व्याधी दूर करण्याकरता सुद्धा रामनामाचा जप हा सर्वश्रेष्ठ उपचार आहे। रामनामाच्या शक्तीचा परिणाम होण्याकरता काही शर्ती पुऱ्या व्हाव्या लागतात आणि एखादा चोर असेल लुटारू असेल तो जर रामाचं नाव घेत असेल रामनाम जर जपत असेल तर हे फार मोठे भक्त झाले असते, जे हृदयानं पवित्र आहेत आणि अंतःकरणाची शुद्धी करून नित्य शुद्ध राहू इच्छितात त्यांच्यासाठीच रामबाण हा उपाय आहे। म्हणजे अजीर्ण झाला असेल तर त्यावरती प्रार्थना किंवा रामनाम हा उपाय नाही असं गांधी म्हणतात। जर अजीर्ण झाला असेल तर उपवास केला पाहिजे आणि उपवासाचं कार्य संपलं की मगच प्रार्थनेचं कार्य सुरू होतं। म्हणजे जर अजीर्ण झाला असेल तर आधी त्यावर उपाय म्हणून उपवास केला पाहिजे, रामाचं नाव घेऊन रामनाम घेऊन अजीर्णाची व्याधी दूर होणार नाही असं गांधी म्हणतात। ते असं म्हणतात की एकीकडं आपल्या शरीरात तुम्ही औषधांच्या बाटल्यावरती जाणार आणि दुसरीकडं रामनामाची बडबड करणार हे सुद्धा अर्थशून्य नाटक होईल असं गांधी म्हणतात। जो डॉक्टर रोग्याच्या वाईट सवयींचे लाड पुरवण्याकरता आपली विद्या वापरतो तो स्वतः पतन पावतोच आणि आपल्या रोग्याला सुद्धा अधोगतीला नेतो। आणि अशा प्रकारे रामनाम हे चोरांनी किंवा वाईट दुष्कृत्य करणाऱ्यांनी जर घेतलं तर त्याला त्याचा उपयोग होणार नाही असं गांधी म्हणतात। ज्याचं हृदय पवित्र आहे अंतःकरण शुद्ध आहे त्यानं रामनाम जरी घेतलं नाही तरी त्याच्या व्याधी बऱ्या होतील असं गांधी म्हणतात। गांधी पुढे असं म्हणतात की रामनामाचा प्रचार आणि सदाचार युक्त जीवन ही सर्व प्रकारचे आजार बरे करण्याची उत्कृष्ट
आणि स्वस्त वैद्यकीय आहे। म्हणजे आता काही लोक रामाला किंवा देवाला मानत नसतील, ईश्वराला मानत नसतील, त्यांनी गांधींचा हा अर्धा विचार मान्य करायला हरकत नाही। गांधी असं म्हणतात, राम नाम आणि सदाचारयुक्त जीवन ही सर्व प्रकारचे आजार बरे करण्याची उत्कृष्ट आणि अतिशय स्वस्त अशी वैद्यकीय आहे। म्हणजे मनुष्याने जर त्याचं जीवन जर सदाचारयुक्त असेल तर सर्व प्रकारचे आजार बरे होतात असं गांधी म्हणतात। ते असं म्हणतात, दुःख याचं आहे की वैद्य, हकीम आणि डॉक्टर लोक या स्वस्त उपायाचा उपयोगच करत नाहीत, या उपचारांना त्यांच्या पुस्तकात स्थानच नाही, अशा प्रकारची खंत गांधी व्यक्त करतात। ते असं म्हणतात की प्रत्येकानं आपापला वैद्य झालं पाहिजे, कारण युक्तहार कोणता, मितहार कोणता असे प्रश्न लोक गांधींना विचारतात। त्यावेळी गांधी असं म्हणतात की प्रत्येकाच्या दृष्टीने युक्तहार आणि मितहार हा वेगवेगळा असू शकतो आणि म्हणून प्रत्येकानं आपापला वैद्य व्हावं आणि आपापला कायदा शोधून काढावा, आणि असं जर झालं तर तो मनुष्य 125 वर्ष खात्रीने जगू शकेल। त्यांना असं 100-125 वर्षापूर्वी असं दिसून आलं की आजचे वैद्य हे पैसा कमावण्याच्या मागे लागलेले आहेत, संशोधन करत नाही, नुसता पैसा कमावतात। त्यांच्या आळसामुळं आणि पैसे कमावण्याच्या लोभामुळं आयुर्वेदाला दारिद्र्य आलेलं आहे असं गांधी म्हणतात। हे त्यांचा अनुभव, हे त्यांचं निरीक्षण 100-125 वर्षापूर्वीचं आहे। आजही हे निरीक्षण, आजही त्यांचा अभ्यास, आजही त्यांचं मत खरं असं दिसून येतं। त्यांना असं आपण बघतो की अनेक डॉक्टर जे आहेत, 100-99 डॉक्टर्स हे पैसे कमावण्याच्या मागं लागलेले आहेत। कोरोनासारख्या आजारात 2 लाखापासून 10 लाखापर्यंत 12 लाखापर्यंत फी कित्येक डॉक्टरांनी, कित्येक हॉस्पिटल्सनी उकळलेली आहे। आणि आजचे वैद्यसुद्धा, आजचे डॉक्टरसुद्धा 99% जवळजवळ हे पैसे कमावण्याच्या मागं लागलेले आहेत। आणि त्यामुळं कोरोनासारख्या आपत्तीच्या काळामध्ये डॉक्टर मोठ्या प्रमाणात लोकांना लुबाडत आहेत अशी परिस्थिती आहे। गांधी असं म्हणतात, जिथं शरीराची, घराची आणि गावाची स्वच्छता असेल, युक्तहार आणि आवश्यक तितका व्यायाम घेतला जात असेल, तिथं रोग कमीत कमी होतात। आणि याच स्वच्छतेबरोबर जर अंतःकरणाची स्वच्छता असेल तर रोग होणारच नाही असं गांधी म्हणतात। अंतःकरणाची स्वच्छता व्हायची असेल तर ती राम नामा वाचून होणार नाही, रामाचं नाव घेतलं पाहिजे। राम नाम जर घेतलं तर अंतःकरणाची स्वच्छता होईल, एवढी गोष्ट जर खेड्यातल्या लोकांना समजली तर त्यांना वैद्य, हकीम, डॉक्टर यांची गरज भासणार नाही। गांधी असं म्हणतात, शरीराची स्वच्छता पाहिजे, घराची, गावाची स्वच्छता पाहिजे, युक्त आहार, योग्य आहार घेतला पाहिजे, आवश्यक तितका व्यायाम केला पाहिजे, म्हणजे रोग कमीत कमी होतील। आणि याच स्वच्छता बरोबर ते असं म्हणतात की अंतःकरणाची सुद्धा स्वच्छता असली पाहिजे। आणि एवढी गोष्ट जर खेड्यातल्या लोकांना समजली तर त्यांना वैद्य, हकीम, डॉक्टर यांची गरज राहणार नाही, कारण खेड्यातले लोक अतिशय गरीब असतात आणि डॉक्टर, वैद्य, हकीम यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात। आणि म्हणून गांधींनी शरीराची, घराची आणि गावाची स्वच्छता ठेवण्यासाठी, युक्तहार आणि आवश्यक तितका व्यायाम करण्यासाठी लोकांना सांगितलेला आहे। आणि त्यांचा जो विचार आहे हा विचार आजही अत्यंत महत्त्वाचा आहे। ते असं म्हणतात, आपण जसं दरिद्र आहोत तशी आपली खेडीसुद्धा दरिद्र आहे। खेड्यात पालेभाजी, फळे, दूध उत्पन्न करणं आवश्यक आहे, कारण हेच निसर्गोपचाराचं खास अंग आहे। म्हणजे खेड्यामध्ये जर पालेभाज्यांचं उत्पादन झालं, फळं, दुधाचं उत्पादन झालं आणि त्याचा उपयोग जर लोकांनी केला तर लोकांचं आरोग्य चांगलं राहील असं गांधी म्हणतात। यामुळं सर्व गावकऱ्यांना आणि परिणामी साऱ्या हिंदुस्थानलाच लाभ होणार आहे असं गांधी म्हणतात।
गांधींना काही लोकांनी पत्र लिहून त्यावेळी असं कळवलं होतं 1946 दरम्यान की काही उपचार दैविक असतात, उदाहरणार्थ फोड, पोटशूळ. त्यांना पत्र लिहून, गांधींना पत्र लिहून काहींनी सांगितलं होतं की आमच्या दक्षिणेकडे फोडावरती कोणत्याही प्रकारचे इलाज केले जात नाहीत, ईश्वराची लीला समजली जाते, मरियम्मा देवीची पूजा आम्ही करतो आणि त्या योगे असे पुष्कळसे रोगी बरे होतात, फोड बरे होतात, पोटशूळ बरे होतात, असं एकानं गांधींना लिहून कळवलेलं होतं. त्यावर गांधी असं म्हणतात की कोणत्याही प्रकारच्या उपचाराशिवाय पुष्कळ उदाहरणात निसर्ग आपोआपच आजार बरा करतो. म्हणजे मरियम्मा देवीची पूजा केली म्हणून फोड बरे झाले असं नाही, तर काही रोग काही आजार असे आहेत की ते आजार निसर्ग आपोआपच बरे करतो असं गांधी म्हणतात. गांधींना पत्र लिहून असंही एकानं कळवलेलं होतं की माझी आई पोटदुखीनं आजारी होती आणि ती तिरुपतीला जाऊन आल्यानंतर तिचं दुखणं थांबलं. त्यालाही गांधींनी तेच उत्तर दिलेलं आहे की काही आजार निसर्ग आपोआपच बरे करतो. म्हणजे मरियम्मा देवीची पूजा केली म्हणून फोड बरे झाले, तिरुपतीला जाऊन आला म्हणून पोटदुखी बरी झाली, पोटदुखी थांबली असं नाही, तर काही आजार निसर्ग काही काळानंतर आपोआपच बरे करतो असं गांधींनी सुचवलेलं आहे. ते पुढे असं म्हणतात की पूर्ण शुद्ध मनावर शरीराचं संपूर्ण आरोग्य अवलंबून असतं. म्हणजे शरीराचं जर आरोग्य चांगलं राहायचं असेल तर मनुष्याचं मन हे पूर्णपणे शुद्ध असलं पाहिजे. विचाराची शुद्धी झाली की रोग होणार नाहीत असंही गांधी म्हणतात. हृदय जर निर्मळ असेल तर राम नाम घेतलं नाही तरी सुद्धा चालेल असं गांधी म्हणतात. म्हणजे जर मनुष्याचं हृदय जर शुद्ध असेल, निर्मळ असेल, अंतःकरण स्वच्छ असेल तर रामाचं नाव घेतलं नाही तरी सुद्धा चालेल असं गांधी म्हणतात. ते पुढे असं म्हणतात, राम नामाचा मार्ग हा काही माझा शोध नाही, ख्रिस्तयुगाच्या पूर्वी फार प्राचीन काळाचा हा शोध आहे. गांधी असं म्हणतात की काही लोक मला पत्र लिहून विचारतात की जिथं शस्त्रक्रियेची गरज आहे तिथं शस्त्रक्रिया न करता राम नामानं ते शक्य होईल का? गांधी असं म्हणतात जिथे शस्त्रक्रिया केली पाहिजे, जिथे शस्त्रक्रियेची गरज आहे तिथे शस्त्रक्रियाच केली पाहिजे, तिथं केवळ रामाचं नाव घेऊन चालणार नाही, जिथं जरूर आहे तिथं शस्त्रक्रिया केलीच पाहिजे असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात युक्तहारानं आणि मिताहारानं मनुष्य रोगमुक्त राहून आपलं आयुष्य वाढवू शकतो असं गांधी म्हणतात. एकानं पत्र लिहून त्यांना कळवलं मी 25 वर्ष युक्तहारी आहे, मिताहारी आहे, तरी मला क्षयाचा आजार झालेला आहे. रामकृष्ण परमहंस यांना सुद्धा कॅन्सर सारखा आजार झालेला होता, ते देवाचा अवतार होते. मग आपण असं म्हणता की युक्तहारामुळं आणि मिताहारामुळं मनुष्य रोगमुक्त राहू शकतात. मी 25 वर्ष मिताहारी आहे, युक्तहारी आहे. रामकृष्ण परमहंस सुद्धा ईश्वराचा अवतार होते आणि ते सुद्धा कॅन्सरच्या आजाराला कसे काय बळी पडले असं एकानं पत्र लिहून गांधींना अगदी जवळजवळ खडसावून विचारलेलं आहे. त्यावर गांधी असं म्हणतात की मिताहार आणि युक्तहार कशाला म्हणावं हे व्यक्ती व्यक्ती गणिक समजून घ्यावं लागेल. व्यक्ती व्यक्ती गणिक मिताहार आणि युताहार वेगवेगळा असं गांधी म्हणतात. तुम्हाला स्वतःला क्षयरोग झाला त्याची अनेक कारणं असू शकतील. पंचमहाभूतांचा, 5 तत्वांचा तुमच्या बाबतीत जेवढा आवश्यक तेवढा उपयोग तुम्ही केला नसेल, त्याचबरोबर पंचमहाभूतांचा उपयोग करण्यात तुमच्याकडून चूक झाली असली पाहिजे आणि अशा प्रकारची चूक ज्यांचा अकाली मृत्यू झाला ते स्वर्गीय महादेवभाई जे गांधींचे पर्सनल असिस्टंट होते ते रक्तदाबानं आजारी पडले, त्यांच्या बाबतीत चूक झाली असेल. रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत सुद्धा काही चूक झाली असेल पंचमहाभूतांचा उपयोग करण्यात असं गांधी म्हणतात. आणि सांगताना असं म्हणतात की ह्या व्यक्ती अकाली मृत्यू पावल्या, पण
जरी अकाली मृत्यू पावले असल्या तरी सुद्धा यापैकी एकही व्यक्तीचे महत्ता महात्म्य कमी आहे असं मी म्हणत नाही असं गांधी म्हणतात। ते पुढे असं म्हणतात की निसर्गोपचार हे केवळ खेड्यातील लोकांच्या करता खेड्यांच्या करता आहेत, म्हणून त्यात मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शक यंत्र, एक्सरे किंवा क्षकिरण यांना स्थान नाही। क्विनाइन, इमेटिन, पेनिसिलिन असल्या औषध उपचारांना निसर्गोपचारात स्थान नाही। ग्राम सफाई, घर सफाई, अंग सफाई आणि आरोग्य रक्षण यांना प्रथम स्थान आहे आणि त्या गोष्टी पुरेशा आहेत, तेवढ्या झाल्या तर कोणत्याही व्याधी होणार नाहीत असं गांधी म्हणतात। म्हणजे निसर्गोपचाराचा जो प्रचार आणि प्रसार गांधी करत होते ते खेड्यातील लोकांच्या करता खेड्यासाठी करत होत्या। याचं कारण असं की खेड्यातील लोक अतिशय गरीब आणि त्यांच्याकडं वैद्य, डॉक्टर, हकीम यांना देण्याकरता पैसा नसल्यामुळं आजार बरे व्हावेत, स्वस्तात, फुकट, कमी खर्चात आजार बरे व्हावेत यासाठी गांधींनी निसर्गोपचाराची कास धरली, स्वतःवरती निसर्गोपचार करून घेतले, आपल्या सहकाऱ्यांच्यावरती केले आणि त्यांना असं आढळून आलं की निसर्गोपचारामुळं अनेक प्रकारचे रोग बरे होतात। त्या असं म्हणतात पंचमहाभूतामधून, म्हणजे आकाश असेल, पाणी असेल, हवा असेल, सूर्यप्रकाश असेल किंवा उष्णता असेल, वारा असेल, या पंचमहाभूतामधून जेवढी शक्ती काढून घेता येईल तेवढी काढून घेऊन व्याधी बऱ्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तिथंच माझ्या दृष्टीनं निसर्गोपचाराची मर्यादा संपते असं गांधी म्हणतात। तर अशा प्रकारे महात्मा गांधी यांनी आरोग्याची गुरुकिल्ली हे जे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये त्यांनी रामनाम आणि निसर्गोपचाराची माहिती दिलेली आहे, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती आजच्या लेक्चरमध्ये घेतली। धन्यवाद।